बोला आर्किमिडीस बाबा, वजन किती असेल? या पिशवीत काही साखर आहे, तिचं वजन किती असेल ते सांगू शकाल का तुम्ही? जुन्या पारंपरिक तराजूनी हे मोजता येईल किंवा अलीकडच्या इलेक्ट्रॉनिक तराजूनी देखील ते मोजता येईल, पण आज आपण 2000 वर्षापूर्वीच्या एका ग्रीक वैज्ञानिकाला म्हणजे आर्किमिडीसला विचारणार आहोत, आर्किमिडीस बाबा वजन किती असेल? सगळ्यात आधी वजन मोजणारं एक आगळं वेगळं यंत्र आपण तयार करूया. चार प्लास्टिकच्या बाटल्यांना टेपच्या मदतीने असं बांधून ठेवूया. तुमच्या कंपासमधली एक पट्टी इथे अशी उभी करूया. पट्टी तिरकी नाही ना याकडे लक्ष द्या. वजन ठेवल्यावर आपलं हे जुजबी यंत्र पाण्यात किती बुडतं ते आपल्याला दिसेल. चला आता हे यंत्र पाण्यात सोडा. बघितलं, हे यंत्र पाण्यात तरंगायला लागलं. त्याचा किती भाग पाण्यात बुडला आहे ते आपल्याला या पट्टीवर दिसतंय. बघा, फक्त बाटल्या आणि पट्टी यांच्या वजनाने ते इतकं बुडलं. किती? 7 मिलीमीटर वर आलं. आता आपण दुकानातून एखादं वजन घेऊ आणि ते यावर ठेवू. हे ठेवले 100 ग्रॅम. पाण्याची पातळी कुठे पोचली? 9 मिलीमीटर. म्हणजे 100 ग्रॅम अधिक वजनामुळे 2 मिलीमीटर अधिक. आता 200 ग्रॅम, म्हणजे आणखीन 100 ग्रॅम वाढले. आणि 2 मिलीमीटर पाणी पातळी वर गेली. 300 ग्रॅम, म्हणजे आणखीन 100 ग्रॅम वाढले. पाण्याची पातळी कुठे पोचली? 500 ग्रॅम. पाण्याची पातळी कुठे पोचली? 500 ग्रॅम अधिक 500 ग्रॅम म्हणजे झाले 1000 ग्रॅम, म्हणजे 1 किलो. तर 1 किलो वजनाने आपलं यंत्र किती बुडालं? बरोबर 27 मिलीमीटर. आता मिलीमीटर समोर पट्टी किती वजनासाठी किती बुडली होती ते मार्करने लिहू. झालं की तयार आपलं वजन मोजणारं जुजबी यंत्र. आता आपल्या या साखरेच्या पाकिटाचं वजन काय असेल ते बघूया. बघा, ठेवलं यंत्रावर, किती बुडलं बघा पट्टीवर. याचा अर्थ काय? वजन किती आहे? चला यावर आणखीन काही वस्तूंचं वजन करूया. जुजबी असलं तरी बघा कसं छान काम करतंय आपलं यंत्र. अरे अरे, याच्यावर जास्त जड वस्तूंचं वजन करता येणार नाही बरं का. त्यासाठी याच्यापेक्षा मोठं यंत्र तयार करावं लागेल. हा हा, वजन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. यंत्राच्या वरच्या भागावर एक जागा निश्चित करा आणि सगळ्या वस्तू तिथेच ठेवा, नाहीतर मोजपट्टी वेगवेगळी संख्या दाखवेल. आता तुम्ही करून बघा, वजन यंत्र तयार करा आणि मग विचार करा, आर्किमिडीज आणि याचा काय संबंध? बोला आर्किमिडीस बाबा, वजन किती असेल?